महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। कोणत्याही दिव्यांग व्यक्तीचे वीज कनेक्शन कोरोना काळात कापले जाऊ नये यासाठी प्रहार अपंग क्रांती संस्था सातारा यांच्या वतीने वाठार स्टेशन येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाचा विचार केला गेला नाही तर भविष्यात फार मोठे आंदोलन करू असा इशारा प्रहार सातारा जिल्हा कार्याध्यक्ष परसाप्पा बगळे यांनी दिलाय। सध्या कोरोनामुळे सर्वांचे व्यवसाय बंद आहेत म्हणून सध्या लाईट बिल भरणे शक्य नाही, म्हणून लाईट बिलासाठी हप्ता करून द्या किंवा सवलत द्या व थोडे थोडे करून पैसे भरून घ्या, पण कोणाचीही लाईट कट करू नका, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन यावेळी देण्यात आले। या निवेदनावर प्रहार सातारा कार्याध्यक्ष परसाप्पा बगळे, पिंटू जयसिंग माने, महेश भरत काशीत, चंद्रकांत जवळकर यांच्या सह्या आहेत। यावेळी शिवसेना वाहतूक संघटना, जिल्हा उपाध्यक्ष विशाल जाधव, चंद्रकांत निंबाळकर यांच्यासह प्रहार पदाधिकारी उपस्थित होते। सीएनआय महाराष्ट्रासाठी सातारा प्रतिनिधी। आज आम्ही सर्व दिव्यांग बांधव वीज बिलासंदर्भात वाटर स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहे। दिव्यांगांना पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन कट केलं जातं हे असं न होता आणि दिव्यांगांना सवलत मिळावी, दिलेल्या बिलामध्ये सवलत म्हणजे 4 ते 5 टप्पे मिळावेत, 4 ते 5 टप्पे आम्ही दिव्यांग बांधव भरायला तयार आहे, पण तुम्ही वन टाईम भरा म्हटलं तर जमणार नाही आणि पूर्वसूचनेशिवाय जर तुम्ही वीज कनेक्शन कट केलं तर इथून पुढं तीव्र आंदोलन करण्यात येईल। लॉकडाऊनमुळे आमचे उद्योगधंदे बंद आहेत, सगळ्यांचेच उद्योगधंदे बंद आहेत, कोणाच्या पानटपरी असतील कोणाच्या हे सगळे बंद आहेत, तरी देखील तुम्ही न पूर्वसूचना देता वीज कनेक्शन कट करता असं करू नका, कारण दिव्यांग बांधव बाहेर रस्त्यावर उतरल नाहीतर आत्महत्याच प्रवृत्त करा तुम्ही करू नका त्याला, एवढंच माझं नम्र विनंती, नाहीतर जास्तीत जास्त तीव्र आंदोलन करण्यात येईल। अपंग बांधव आज एवढे आलेत पण त्या सातारा जिल्ह्यातल्या अपंग बोलण्याची वेळ आमच्यावर नका तुम्ही, हेच आमचं मत। आज भागातले सर्व दिव्यांग बांधव, अपंग, प्रहार क्रांती संघटना तसेच शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना अशा आजच्या या विषयाचं आम्ही सर्वजण आलो आहे, कारण महावितरणची जी चाललेली ही जी चुकवेगिरी आहे।